महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकींचा निकाल लागला आणि देशभरामध्ये महाराष्ट्रातील निकालांची चर्चा झाली. खरं तर मोदींच्या भरोशाच्या म्हशीला टोनगा झाला. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही दोन राज्य अशी होती की जिथे मोदींना चांगल्या प्रकारचं बहुमत मिळेल. ते महाराष्ट्रातील भाजपाने तर 45+ जागा येतील असं सांगितलं होतं. प्रत्यक्षात त्यांची अक्षरशः नाचक्की झालेली आहे. तोडाफोडीच्या राजकारणाला जनता कशी कंटाळलेली आहे, पक्ष फोडणं कसं आवडलेलं नाहीये आणि ओव्हर कॉन्फिडन्स कसा घात करतो हे आता इथे सिद्ध झालेले आहे. जे काही निकाल आलेले आहेत ते जर आपण बघितलं तर येणाऱ्या विधानसभा ह्या भाजपा कशा जिंकू शकेल असा प्रश्न पडतोय. कारण महाराष्ट्रामध्ये अनपेक्षितपणे काँग्रेस नंबर 1 ठरलेली आहे. त्यांची काँग्रेस संपली असं सांगितलं जात होतं. ज्या काँग्रेसच्या नेत्यांवर ईडीचा सीबीआयचा धाक दाखवून त्यांना पक्षात घेतलं जात होतं, तो पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जात होता, त्याच काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये करिश्मा करून दाखवलाय. 17 जागा त्यांनी लढवल्या, 13 जागांवर विजय मिळवला आणि फक्त 4 जागा ह्या त्या हरलेल्या आहेत. एक जागा जी आहे सांगलीची विशाल पाटलांची, तीही काँग्रेसचीच आहे. मतलब ते उमेदवार अपक्ष आहेत. 13+1 अपक्ष, 14 जागांवर काँग्रेस जिंकली आहे. भाजपाने मात्र स्वतः स्वतःचा घात करून घेतलेला आहे. त्यांनी 28 जागा लढवल्या, सगळ्यात जास्त भाजपाने जागा लढवल्या आणि टक्केवारीनुसार सगळ्यात कमी जागा त्यांनाच मिळालेल्या आहेत. त्याचा फक्त 9 जागांवर विजयी झालेला आहे आणि तब्बल 19 जागा ते पराभूत झालेले आहे. हा खूप मोठा फटका हा भाजपाला आहे. मतपेटीतून जी काही मतदारांची खटखट होती भाजपाच्या विरोधात ती बाहेर पडलेली आहे. इथे खरं तर काँग्रेस नंबर 1 ठरली. त्या काँग्रेसला त्यांच्या मित्रपक्षाने, शरद पवार गट असेल, उद्धव ठाकरे गट असेल, या दोन्ही पक्षांनी चांगल्या प्रकारे साथ दिली आणि नंबर 1 काँग्रेस आली. काँग्रेसला या दोन्ही पक्षांचा चांगल्या प्रकारे फायदा झाला. मित्र पक्षांचा फायदा हा काँग्रेसने बऱ्यापैकी करून घेतलेला दिसतो, तो भाजपला करता आला नाही. खरं तर शरद पवारांचं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सिद्ध झालं. अगदी नंबर 1 राजकारण जर कोणाने केलं असेल तर ते शरद पवारांनी केलं असेल. खरं तर शरद पवारांचा आदर्श हा भाजपाने आता घ्यायला हवा. कुठलीही आडकाठी न करता, मित्र पक्षांना गोत्यात न आणता ज्या जागा मिळतील त्या घेतल्या. फक्त 10 जागा आपण जर बघितलं तर उद्धव सेनेने 21 जागा घेतल्या, काँग्रेसने 17 जागा घेतल्या, शरद पवारांनी मात्र 10 जागांवर समाधान मांडलं आणि 10 जागा लढवून 8 जागांवर विजय मिळवला. जे टक्केवारीचा जो रेशो आहे तो नंबर 1 शरद पवारांचा आहे. म्हणजे राजकारण कसं करायचं असतं, राजकारण कसं खेळायचं असतं, त्याचं समाधान मानायचं असतं आणि कमीत कमी जागा लढवून जास्तीत जास्त कशा जिंकायच्या असतात, म्हणजे या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त फायदा हा शरद पवारांचा झालेला दिसतो. त्यांचा पक्ष पूर्ण फुटला होता. अजित पवारांनी दगाफटका दिला होता, सगळे आमदार निघून गेले होते, खासदार निघून गेले होते आणि तरी सुद्धा शून्यातून त्यांनी हे सगळं उभं केलं आणि आपले 8 खासदार हे निवडून आणले. या उलट भाजपने केलं. भाजपने मित्र पक्षांना अक्षरशः जागा वाटपामध्ये गेरीस आणलं होतं. शेवटच्या क्षणापर्यंत त्या जागा मागत होते आणि त्याच्यामुळं ऐन वेळेवर जागा डिक्लेअर कराव्या लागल्या आणि त्याचा फटका जो आहे तो शिंदे सेनेला बसलेला. म्हणजे शिंदेची जी शिवसेना आहे त्यांना अक्षरशः गेरीस आणलं होतं, शेवटच्या क्षणापर्यंत रडवलं होतं. वेळेवर तिकीटं जाहीर झाल्याने त्याचा फटका ह्या निवडणुकीमध्ये बसताना दिसतोय. या उलट शरद पवारांनी ज्या जागा शिवसेनेला पाहिजेत उद्धव ठाकरे गटाला त्या दिल्या, काँग्रेसला पाहिजे त्या दिल्या, त्यांना पाहिजेत त्या त्यांनी घेतल्या. त्याच पद्धतीने जर भाजप रणनीती आखली असता आणि आधीच जागा जर त्यांनी डिक्लेअर केल्या असत्या तर हा जो घोळ होता, म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्यांच्या लोकांमध्ये, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये भाजप विरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला होता की हे लोक आमच्या जागा आम्हाला का सोडत नाही आहेत. आणि त्याचा मोठा फटका भाजपला बसला. म्हणजे बऱ्याच ठिकाणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनेही अगदी भाजपला झेरीस आणलं निवडणुकीच्या काळामध्ये आणि त्याचाच परिणिती, त्याची परिणिती अशी झाली की भारतीय जनता पार्टीला बऱ्याच जागांवर पराभव पत्करावा लागला
सगळ्यात जास्त मित्रपक्षांना त्रास जर कोणी दिला असेल तर तो भाजपने दिलेला आहे. शरद पवारांनी मित्रपक्षांना सांभाळून घेऊन चांगल्या प्रकारे उभारी घेतलेली आहे, चांगल्या प्रकारे आघाडी घेतलेली आहे. आता भाजपला 9 जागा मिळालेल्या आहेत 28 जागा लढून, आणि शिवसेना ठाकरे गट आपण बघितलं त्यांनी 21 जागा लढवल्या, त्यांना 9 जागा मिळाल्या. म्हणजे भाजपाला उद्धव ठाकरे हे भारी पडलेले, देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे हे भारी पडलेले आहेत. अक्षरशः भाजपची ही नाचक्की झाली आहे. सगळी यंत्रणा हातामध्ये असताना, पूर्ण सत्ता हाताशी असताना, उद्धव ठाकरेंची अर्धी शिवसेना ही फोडलेली असताना, जेवढ्या जागा या शिवसेना ठाकरे गटाला मिळाल्या तेवढ्याच जागा भाजपला मिळालेल्या आहेत. विशेष म्हणजे कमी जागा लढवून त्याच्यावर भाजपवर ठाकरे गटाने इथे मात केलेली दिसते. अजित पवारांची झाकली मूठ जी होती ती झाकली मूठ आता उघडलेली आहे शेमतेम एका जागेवर, आणि तेही सुनील तटकरे. सुनील तटकरेंना तिकडे वर्चस्व आहे आणि म्हणून ती जागा निवडून आलेली आहे. स्वतः अजित पवारांना त्यांच्या पत्नीलाही निवडून आणता आलेला नाही. बारामती ही शरद पवारांचीच आहे हे शरद पवारांनी ते सिद्ध केलेले आहे. आणि अजित पवार आता खूप मोठा झटका दिलेला, म्हणजे झाकली मूठ 1.25 लाखाची असते ती आता उघडलेली आहे. आणि अजित पवार हे आता भाजपाच्याही मनातून उतरतील, आणि भाजपाचाही अजित पवारांना काही फायदा फारसा झालेला दिसत नाही. एकनाथ शिंदे त्यांच्या शिवसेनेने 19 जागा लढवल्या होत्या, 7 जागांवर विजय मिळाला आणि 8 जागांवर पराभूत झाले. त्या 8 जागांवर जे पराभूत झाले ते वेळेवरच्या जागा डिक्लेअर होत्या, ऐनवेळी भाजपने त्यांच्या उमेदवार बदलायला लावले. ते स्वतः खूप मोठा हस्तक्षेप केला. एकनाथ शिंदेंना जर त्यांचे निर्णय घेऊ दिले असते आणि त्यांच्या 15 जागा त्यांना निवडायला दिल्या असत्या तुम्ही उभे करा, मात्र हा उमेदवार निवडून येणार नाही तो येईल ही जी गणितं मांडत बसले त्याच्यामध्ये भाजप स्वतःही सावरू शकलेली नाही. आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याही 8 जागा ह्या घालवलेल्या. एकनाथ शिंदेनी मात्र त्यांचे बालेकिल्ले राखले, कल्याण राखला, ठाणे राखला, अगदी बऱ्यापैकी त्यांनी तिथे 7 खासदार निवडून आणलेले आहेत. मोदींच्या सत्तेच्या राजकारणाला जी खीळ बसली, जो अपेक्षा महाराष्ट्रातून होती 40-45 ची, ती मात्र अगदी 17 येऊन थांबलेली आहे. म्हणजे भाजपाच्या 9 जागा आहेत, शिंदे गटाच्या 7 जागा आहेत आणि अजित पवारांची 1 जागा आहे, 17 जागा. आणि 31 जागांवर महाविकास आघाडी जिंकलेली, म्हणजे जे अपेक्षित नव्हतं महाराष्ट्रामध्ये. काँग्रेस अडथळे आणली होती, अशोक चव्हाण सारखे नेते त्यांनी घेतले होते, शरद पवारांची राष्ट्रवादी उभी आडवी फोडली होती, शिवसेना उभी आडवी फोडली होती. अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीला फार काही जागा मिळणार नाही, फार काही यश मिळणार नाही. 2-4 जागा त्यांच्या आल्या तर ठीक आहे. या कल्पनेमध्ये किंवा या भ्रमामध्ये भारतीय जनता पार्टी होती. अक्षरशः त्यांचा भ्रमनिराश झाला, मतपेटीमधून मतदारांची खतखत बाहेर पडली. आणि तुमचं तोडाफोडीचं राजकारण काही आम्हाला आवडलेलं नाही. तुम्ही जो काही धक्कडदक्ष दाखवताय, CBI ईडीचा धाक दाखवताय, तो आम्हाला आवडलेला नाही. आणि ती जी खतखत होती ती मतपेटीतून बाहेर पडली आणि त्याचा परिणाम असा झाला, इथे महाविकास आघाडी महाराष्ट्रात 1 ठरली. ही परिस्थिती अशीच राहिली तर विधानसभेचं चित्र मात्र वेगळं असेल.